नमस्कार, मी अभिनेत्री आर्या घरे, अजित भाऊ गव्हाणे, मित्र परिवार आणि बोलविंदा सोबत आपण आहोत ज्ञानबा तुकाराम दिंडी सोबत. आज दिंडीचं प्रस्थान होत आहे, दिंडी पुढे निघाली आहे, सासवड हडपसर तिकडे आता चालली आहे. ताई, आपण कसं स्वागत करतो नेमकं दिंडीचं आणि काय आपण उपक्रम घेतो? आम्ही दरवर्षी माऊलींचा हा सोहळा याची देही आणि याची डोळा अनुभवतो. आम्ही दरवर्षी प्रसाद वाटप आणि पाणी वाटप हे लाखोंच्या संख्येनी जे वारकरी येतात त्या वारकरी भाविक भक्तांना आम्ही प्रसाद वाटप दरवर्षी आमच्या महिला भगिनी आणि आम्ही महिलांच्या संख्येने महिलांच्या उपस्थितीमध्ये प्रसाद वाटप करतो. आणि नेमका दरवर्षी कसा उत्साह असतो वारकऱ्यांचा, कसे लोक येतात आणि काय नेमकं आहे? वारकरी आणि माऊलींचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. हे अनेक वर्षापूर्वी ही वारी चालू झालेली आहे आणि एक आपुलकी आणि एक म्हणतात ना एक ओढ म्हणून हे लाखोच्या संख्येने लोक बिना इन्व्हिटेशन येतात, बिना आमंत्रण येतात. हे माऊलींवरचं प्रेम, ही माऊलींवरची आपुलकी आणि हे माऊलींवरचा जिव्हाळा हा न सांगता येण्यासारखा आहे.